भारतीय जनता पार्टी जे हिंदुत्वाचं गोळवं गात होतं त्याचा खरा चेहरा राजकारणाच्या दृष्टिकोनातून आता स्पष्ट झालेला आहे। राष्ट्रवादीची जी घटना आहे ती धर्मनिरपेक्ष आहे आणि जेव्हा राष्ट्रवादीची घटना ही धर्मनिरपेक्ष असेल तर भाजपने राष्ट्रवादी सोबत अलायन्स करणं म्हणजे भाजपचा हिंदुत्वाचा जो चेहरा आहे तो खोटारडा आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे आणि जे काही पाप झालेलं आहे ते एक प्रकारे हिंदुत्वाच्या विचाराच्या लोकांना विचाराला काळीमा लावण्याचं काम भाजपने केलेलं आहे हे त्या आजच्या घटनेमधून सिद्ध झालं आहे। महाराष्ट्र में जो गंदी राजनीति बीजेपी ने खेली है उसके बारे में एक बात स्पष्ट हो गई है कि राष्ट्रवादी की जो संविधान है वो राष्ट्रवादी के संविधान में धर्मनिरपेक्ष की व्यवस्था विचारों को उन्होंने एक्सेप्ट किया है। तो हम पूछना चाहते भाजपा को कि आप हिंदुत्व का तुम्हारा जो अजेंडा है वो झूठा है, हिंदू विचारधारा के लोगों से आप खिलवाड़ करते हो, सत्ता के लिए आपको कुछ भी चलता है और इसलिए राष्ट्रवादी और बीजेपी का जो अलायंस हुआ है वो एक तरह हिंदू विचारधारा को जो आज तक झूठ बीजेपी बोलती थी वो स्पष्ट हो चुका है। और कल के घटना से मी पक्षाचा शिपाई आहे, पक्षाचे आदेश देईल त्याचं पालन करेल। कडोले साहब एक सवाल है कि आप कांग्रेस की सबसे बड़ी पार्टी है, एनसीपी में ठोकने की बात है, क्या आप दावा ठोकने वाले हैं? इसे ठोकना नहीं पड़ता, इसमें ऑलरेडी प्रोसेस है। जो दल जो पार्टी के ज्यादा विधायक हो उसी का अपोजिशन लीडर होता है, ये प्रोसेस की वजह से राज्य की जनता का और राज्य का बहुत बड़ा नुकसान हो रहा है, क्या आप ये मानते हैं? देखो इसी दल में जैसे अब शरद पवार जी का दावर नेता है वो अब उनकी पार्टी का इश्यू है, उनके पार्टी में क्या हुआ क्या नहीं हुआ वो उनका इश्यू है, उसमें हम लोगों ने कुछ बोलना ये बराबर नहीं। उनके उनके ऊपर जो हादसा हुआ है पवार साहब के ऊपर, कांग्रेस उनके साथ ऐसे मुसीबत के समय में पवार साहब के साथ कांग्रेस पूरी ताकत के साथ खड़ी रहेंगी। और क्योंकि तो पवार साहब ने कहा है कि हम धर्मनिरपेक्ष व्यवस्था के साथ खड़े रहेंगे और कांग्रेस की भूमिका वही है। और हम शरद पवार जी के इस विचारधारा को लेकर हम शरद पवार जी के साथ खड़े रहेंगे कांग्रेस की भूमिका स्पष्ट। सर पंकजा मुंडे को लेकर काफ़ी चर्चा है कि वो कांग्रेस के बड़े नेताओं से उन्होंने दिल्ली में मुलाकात की है, क्या आपके पास जानकारी है और इस पर आप क्या? मेरे पास अभी जानकारी तो नहीं है लेकिन आपके माध्यम से जो पता चल रहा है और पंकजा मुंडे जी कांग्रेस में आ रही हो तो कांग्रेस का महाराष्ट्र का प्रदेश अध्यक्ष करके पूरे महाराष्ट्र के हमारे कांग्रेस के कार्यकर्ता नेता सब उनका स्वागत कर रहे हैं। ठीक ओके धन्यवाद। हमारी डिसाइड मीटिंग थी और बोर्ड की मीटिंग थी, हमारे तीनों माजी मुख्यमंत्री हमारे सीएम जी और हमारे सब कार्यकर्ता और हमारे मणिकर्ण ठाकरे जी सब लोग हम लोग उपस्थित थे। और जो जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति में विचारों का जो गला घोटा जा रहा है, जो लोकशाही का गला घोटाया जा रहा है, तानाशाह प्रवृत्ति के माध्यम से किया जा रहा है, ईडी और सीबीआई के माध्यम से डर दिखाकर ये सब खेल किया जा रहा है, इसके बारे में चिंता व्यक्त हमने पहले शुरुआत में की। और इस तानाशाह प्रवृत्ति को महाराज से हमेशा के लिए ख़त्म करने के लिए एनसीपी के सत्तावार नेता शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी और कांग्रेस और हमारी लेफ्टिस्ट जो पार्टियां हैं उनको सबको साथ लेकर इस लड़ाई को आगे बढ़ाकर महाराष्ट्र बीजेपी को हमेशा के लिए बाहर करने का प्लान हमने बनाया। कांग्रेस पार्टी की तरफ से अभी सभी जिलों में
तालुका में प्रेस कॉन्फ्रेंस ली जाएंगी, आंदोलन किए जाएंगे और किसानों के इशू, युवाओं के इशू, महंगाई के बारे में, बेरोजगारी के बारे में, ये सब इशू को लेकर कांग्रेस पार्टी दस्ते की लड़ाई लड़ेगी। और जैसे ही अगस्त के बाद बड़े बड़े सम्मेलन लिए जाएंगे और उसका एक प्लान हम लोगों ने बनाया है और वो आपको समय समय के साथ आपको बताया। नाना, पीएम का जिस तरह से एक स्टेटमेंट आता है भोपाल में और कि सबसे करप्ट पार्टी है एनसीपी, और उसके बाद इस तरह से शामिल होना एनसीपी के लोगों का, कैसे देखते हैं? देखो, पीएम के अगर नरेंद्र मोदी जी के जो आने के दांत और दिखाने के दांत अलग है, ये अब लोगों को, देश के लोगों को परिचित हो चुका है। मुझे लगता है कि मोदी जी ने दो दिन पहले ऐसा भाषण करना भोपाल में एनसीपी के ऊपर 70,000 करोड़ के करप्शन का, और वैसे भी मोदी जी हमेशा कहते थे कि एनसीपी यानी नेशनल करप्टेड पार्टी, ऐसा बार बार मोदी उनके भाषण में उल्लेख करते थे। अब नेशनल करप्टेड पार्टी के सब नेताओं को लेकर मंत्रिमंडल में उनका समावेश करना, और पूरा जिस तरह से दो दिन से महाराष्ट्र के राजनीति में एनसीपी को जिस तरह से उद्ध्वस्त करने का काम उन्होंने किया है, तो इस देश का सबसे करप्टेड आदमी कौन होगा, कौन सी विचारधारा होगी? तो बीजेपी और देश के प्रधानमंत्री ये सबसे करप्टेड है, ये अब लोगों के सामने पिक्चर क्लियर हो चुका है। और मुझे लगता कि मोदी जी ने जो भी किया है वो देश की जनता को कतई पसंद नहीं है और उसका परिणाम बीजेपी को भुगतने पड़ेगा। सर, अभी कांग्रेस अपोजिशन की सबसे बड़ी पार्टी है महाराष्ट्र में, तो क्या लीडर ऑफ अपोजिशन के लिए कुछ बात हुई कि किसको बनाया जाएगा, क्या बनाया जाएगा? कोशिश है, ऑलरेडी जिस दल के अपोजिशन के, जिस दल के ज्यादा मेंबर हो गए, जिस विधायक हो गए, उसी दल का अपोजिशन लीडर होता है। आज के तारीख में जो कोई संख्या बल है जो सामने आ रहा है, उसमें सबसे बड़ा दल अब कांग्रेस पार्टी है, तो स्वाभाविक है कि कांग्रेस पार्टी का अपोजिशन लीडर होगा। लेकिन इसमें हम लोग उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी से चर्चा करते ही कदम उठाए। सर, एक सवाल यह है कि जिस तरह से पहले शिवसेना टूटी, फिर कांग्रेस टूटी, चर्चा बहुत जोर में है कि कांग्रेस के भी कुछ विधायक बीजेपी के संपर्क में हैं, करीब 20 का आंकड़ा बताया जा रहा है, हालांकि ये अपुष्ट है, चर्चाएं हैं, इस पर क्या प्रतिक्रिया सर? अशोक चौहान जी का भी नाम इसमें आ रहा है। मुझे लगता है कि मैं इसलिए पूर्व में लेके जाना चाहूँगा, जब राहुल गांधी जी की भारत जोड़ो यात्रा चल रही थी और जब देगलूर से वो महाराष्ट्र में आ रही थी, तो तभी बीजेपी की ओर से अशोक चौहान जी के बारे में उस तरह की अफवाहें फैलाने का काम शुरू हो चुका था। तब भी कांग्रेस की तरफ से हमने बयान किया था कि कांग्रेस से कोई नहीं जाएगा, और बीजेपी बार बार वही कह रही थी कि राहुल जी जैसे चलते रहेंगे उनके पीछे से उनकी पार्टी गायब होती रहेंगी। आखिरी महाराष्ट्र में पार्टी मजबूत हुई राहुल जी के कदम से। राहुल जी की यात्रा के बाद हमने एक नहीं, बीजेपी की 3-3 जगहें हमने जीती है, 3-3 MLA हमने जीते हैं और कई सालों की जगहें उनकी थी। राहुल जी के भारत जोड़ो यात्रा का असर महाराष्ट्र में हुआ, और बीजेपी को बोलने दो, क्योंकि बीजेपी जनता के मूल इशू को डाइवर्ट करने के लिए दूसरों के घर तोड़ने का जो बहाना बनाकर मीडिया में जो वातावरण बनाना चाहते हैं, क्योंकि जनता के मूल मुद्दे जो है, किसान के इशू है। अभी महाराष्ट्र में तो ऐसी परिस्थितियाँ हैं कि अभी भी जून महीना पूरा खत्म हो गया, अभी भी किसान परेशान है, अभी भी बुआई हुई नहीं है। जो दुकाले में बारिश गिरी थी, ओले गिरे थे, उसके पैसे अभी तक किसान से मिले नहीं, और अभी भी कपास, किसान का कपास बेचा नहीं गया है और सस्ते दाम से किसान का कपास बेचा जा रहा है। बहुत परिस्थिति खराब है, लेकिन सरकार घोषणा करती है, विधानसभा में घोषणा सरकार ने की, अभी तक किसान को मदद नहीं की, तो किसान की बात नहीं करेंगे, किसान की आत्महत्या बढ़ते जा रही है उसके बारे में बात नहीं करेंगे, महंगाई के बारे में बात करेंगे नहीं बीजेपी, बेरोजगारी के बारे में बात नहीं करेंगे, गरीबी के बारे में बात नहीं करेंगे, और ये इशू को डाइवर्ट करने के लिए इस तरह का पाप, मैं पाप ये शब्द इसलिए जानू पर कहता हूँ कि जिस दिन इन लोगों ने महाराष्ट्र में एनसीपी को तोड़कर जो वोट का कार्यक्रम राज्यपाल भवन में हुआ, उस दिन
जो समृद्धि मार्ग का इनॉग्रेशन नरेंद्र मोदी जी ने किया था, प्रधानमंत्री जी ने किया था, उसके बारे में पूरे महाराष्ट्र में समृद्धि होगी। 100 दिनों में 900 एक्सीडेंट हुए, कई निरपराध लोग वहाँ पे उनकी मृत्यु हुई। और जिस दिन ये वोट का कार्यक्रम गवर्नर के बंगले पे हो रहा था, भवन में हो रहा था, उसी दिन बस में जले हुए लोगों का फिनल का कार्यक्रम चल रहा था। एक तरफ महाराष्ट्र की जनता के आंखों में आंसू चल रहे थे और बीजेपी राज्यपाल भवन में घोषणा कर रही थी और खुशियां मना रही थी। ये नजारा आपके मीडिया के माध्यम से पूरा राज्य नहीं देश दिख रहा था। तो इस तरह का घिनौना पाप करने का काम जो बीजेपी बार बार करती है, तो उसको अब राज्य की नहीं देश की जनता बीजेपी को जवाब देगी और वो तय हो चुका है। राज्याच्या राजकीय घडामोडी ज्या चाललेल्या आहेत त्यावर आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या कोर समितीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली होती आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती आज राज्यात चाललेली आहे, तो लोकशाहीचा रोज गळा घोटलेला जातो आहे, विचाराचा गळा घोटला जातो आहे, त्याच्याबद्दलची काँग्रेस पक्षानं चिंता व्यक्त केलेली आहे। आणि महाविकास आघाडी शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, मी काँग्रेस असं तिन्ही मिळून आम्ही या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपच्या आणि त्यांच्या सोबतीच्या असलेल्या सगळ्यांच्या विरोधात मोठा लढा महाराष्ट्रात उभा करण्याचं एक लक्ष आम्ही आज आजच्या मीटिंगमध्ये तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याची पूर्ण तयारी करण्याचा एक मानस आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे। बघा, आपल्याला लक्षात असेल की राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळेस जेव्हा राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्र टेगोरमध्ये येण्याच्या 2 दिवसाच्या पहिले ज्या पद्धतीचं बीजेपीच्या विरुद्ध बीजेपीने एक वातावरण निर्माण केलेलं होतं, भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या पद्धतीचं वक्तव्य करत होते की राहुल गांधींच्या यात्रेच्या मागामागच राहुल गांधींच्या काँग्रेसचे अनेक लोक पक्ष सोडून जातील, काँग्रेसबद्दलचं सातत्यानं चुकीचं वातावरण पसरवण्याचं काम जाणून बुजवून बीजेपी करते आहे, हे आता काही लपलेलं नाही। उदाहरण आम्ही मागच्याच काळ सांगितलं की काँग्रेसचे कोणी जाणार नाही असं आम्ही दाव्यानं ढोकत होतो आणि ते खरंच निघालं। आणि महत्त्वाचा प्रश्न की भाजप हे जाणून बुजून करते, कारण की त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही। महाराष्ट्रामध्ये 2 महिना पूर्ण केला, अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत, ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्याचं पीक त्याला बियाणं त्याचं उद्ध्वस्त झालं, अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, त्याचं अजूनही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, गरिबांचा प्रश्न आहे, भाजप मुद्दामून या प्रश्नाला टाळण्यासाठी या पद्धतीच्या बातम्या पसरून मूळ मुद्द्यापासून महाराष्ट्राच्या जनतेला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न ते करतात आहे आणि काँग्रेस त्याला बळी पडणार नाही। ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, जनतेचे प्रश्न घेऊन आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात असे प्रेस कॉन्फरन्स होतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका आज काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे। आणि ज्या पद्धतीनं भोपाळचं जे भाषण नरेंद्र मोदीजींनी जे केलेलं होतं, 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादीवर लावलेला होता आणि त्या सगळ्याचं व्हिडिओज त्याचे रेकॉर्ड सर्वसामान्यापर्यंत कसे पोहोचतील, त्याच्यानंतर या 2 दिवसात झालेलं जे पाप, मुद्दाहून त्याला पाप असा शब्द वापरतो, त्यांना जे काही पाप करायचं होतं केलं पाहिजे, त्याने काय करायचं होतं त्यांचा प्रश्न आहे। पण एकीकडे बुलढाण्यामध्ये समृद्धी मार्गामध्ये जे काही बस ॲक्सिडेंट झालेला होता त्याच्या धुतकरून मुलं मुलींचं त्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, त्यांची प्रेतं जळत होती, महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू होतं आणि राजपाल भवनामध्ये त्या ठिकाणी जयघोष चाललेला होता,
भाजपला थोड़ी लाज पण जनाची नाही तर मनाची पण ठेवायला पाहिजे होती, ती पण नाही ठेवली. अशा पद्धतीचं दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे हे घडलेलं चित्र आहे. आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची भूमिका जनतेसमोर घेऊन जाण्याचा एक आजच्या बैठकीमध्ये निर्णय केलेला आहे आणि त्या पद्धतीची तयारी काँग्रेस पक्ष जोरकस प्रमाणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आजच्या बैठकीत आम्ही केलेला. राष्ट्रवादी कुठली आता काँग्रेसचे काही आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कामध्ये आहेत आणि तेही लवकर निर्णय घेतील लोकसभेच्या अनुषंगाने. मला एक म्हणायचं आहे की राहुल गांधींच्या पदयात्रेची मी तुम्हाला त्यावेळेस तुमच्याच माध्यमात भाजपचे लोक पुढे येऊन सांगत होते, त्यांचे वरिष्ठ नेते येऊन सांगत होते, भाजपला त्याच्याशिवाय दुसरं काम येत नाही, जनतेच्या प्रश्नावर बोला म्हणा त्यांना. स्वतः इकडे एकीकडे मणिपूर जळताना देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाही. भाजपच्या लोकांना त्याचे व्हिडिओ आता येतात आहे सोशल मीडियावर आम्ही पाहतोय. भाजपचा कोणी गेला की त्याला लोक पकडून मारतात आहे त्या ठिकाणी मणिपूरमध्ये आणि येऊ देत नाही. असं पूर्ण देशामध्ये ती परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यावर लक्ष नाही. दुसऱ्याची घरं फोडणं इथपर्यंतच त्यांचा एक त्यांच्याजवळ तेवढंच आयुध त्यांच्याजवळ आहे. ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडण्याचं भय दाखवून आणि भ्रष्टाचार हे तर भाजपच्या आता रक्तामध्ये भिनलेलं डीएनए आहे. असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणं, भ्रष्टाचार वाढवणं आणि त्याला कर्नाटकची निवडणूक सगळ्यात महत्त्वाची आहे की 40% कमिशन डायरेक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून घ्यायचे ते तक्रार होऊन सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच भ्रष्टाचारी लोकांच्या प्रचाराला ते फिरत राहिले. आखरी कर्नाटकच्या जनतेने त्यांना जागा दाखवली आणि म्हणून भ्रष्टाचार हे भाजपच्या प्रत्येक रक्तामध्ये आहे, विचारामध्ये आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. भ्रष्टाचारी लोक जमा करून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा जो संकल्प भाजपने केला त्याला जनता आता जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कोणती बैठक बोलवली, बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा हा एकंदरीत प्रयत्न असा वाटतो. आमच्या रेग्युलर मीटिंग चाललेल्या आहेत. आम्ही कोणची पहिलीच बैठक नाही, आता आज आमची चौथी बैठक आहे आणि आमची ही ठरलेली तारीख होती आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष आपल्या पातळीवर सगळ्या स्तराला काम करत आहे. जनतेच्या प्रश्नाची लढाई कशी लढायची त्याच्यावर चर्चा आहे. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्याची आम्ही एक तयारी करतो आहे, कारण की बीजेपीला या राज्यातून मुळासकडच संपुष्टात आणायचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाचा आहे. आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब या दोघांनाही मिळून आम्ही ही लढाई पूर्णत्वास घेऊ असा आमचा विश्वास. सर, प्रफुल्ल पटेल पटेल हे भंडारा कोणते होते, तुम्ही वारंवार म्हणत होता की कशा आहे. आज त्यांनी अखेरीस अधिकृतरित्या भाजपामध्ये त्यांनी साथ दिलेली आहे. असा अनेक ठिकाणी काँग्रेसला आपण कशा पद्धतीने बघताय की जी राष्ट्रवादी आली होती ती गेली, त्यामुळे आता जागांचं समीकरण पण बघू शकतो. तुम्ही नाव घेतलं, आम्हाला त्यांच्याबद्दल नाव घ्यायचं नाही, कारण की काही लोकांच्या बैमानीची हद असते. हा शब्द अपुरा बोलतोय, त्याच्यापेक्षा मोठा वापरता आला असतो. ज्या पवार साहेबांनी त्यांना फॉर्म भरून राज्यसभेमध्ये सातत्यानं खासदार बनवून ठेवलं त्यांच्याबद्दलचं काल वक्तव्य करत असताना की आपल्या वडीलधाऱ्याबद्दल काय बोलावं हेही भान नसेल. त्यांच्यासोबत राहिलेलं त्यांचं सगळं आम्ही मी पुस्तक लिहिलं तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही शरद पवारांना, असं वक्तव्य जो व्यक्ती करू शकतो या व्यक्तीच्या विरोधात माझी एवढे वर्ष लढाई राहिली. त्या व्यक्तीची मानसिकता काय, प्रफुल्ल पटेलची मानसिकता काय, आता हे राज्याने निर्देशाने पाहिलेली आहे. तर त्याच्यामुळे मी प्रफुल्ल पटेलबद्दल फार काही बोलावं असं मला वाटत नाही. त्यांना जे काही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला प्रफुल्ल पटेल नेमका काय हे त्यांनी स्वतःच्या वाक्यामध्ये काल समजावून सांगितलं, त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल प्रतिक्रिया देणं चुकीचं. होऊ द्या ना, काही ओपन सिक्रेट आहे त्याला काही मोठा विरोधी पक्ष सगळे एकत्रित घेऊन मोदी सरकारच्या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात लढायचा जो संकल्प केला काही लपलेला नाही.
त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रत्येक राज्याच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली, लपलेली नाही आहे ना. पण जे काही झालं ते पहिले झालं ते चांगलं झालं, त्यामुळे आता पुढच्या रणनीतीसाठी ते काही अडचणी होणार नाही. आणि हे जे विभीषण जे आहे, ही विभीषण प्रवृत्ती जी आहे कोल्याप्स होत आहे, तर जाऊ दे, संपलं काम चांगलं झालं. पंकजा स्वागत आहे, झाली असेल तर निश्चितपणे स्वागत आहे. आता पंकजा ताई काँग्रेस मध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे का? बाबतच्याही चर्चा खूप झाल्या. काँग्रेसकडून आम्ही भूमिका मांडली, तिथं ऑलरेडी ते प्रोसेस आहे. ज्या विरोधी पक्षांचे जास्त आमदार असतील त्याचा नेता होतो, तरी काँग्रेसनी भूमिका हीच घेतली की आम्ही उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेबांशी चर्चा करूनच आमचा विरोधी पक्ष नेता आम्ही ठरवू, अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्याच्यात मांडली. काँग्रेस पक्ष दोन्ही मित्र पक्ष आणि आमचे जे डावे आघाडी जे आहेत त्या पण त्यांना पण आम्ही सोबत घेऊन चालणार आहोत. आणि त्याच्यामुळे डावे पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब आम्ही तिघांनाही मिळून पुढं जाण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाचा आहे. त्यामुळे बार्गेनिंग हा सध्याचा विषय नाही, हा तानाशाह प्रवृत्तीला जी भाजपच्या विचाराने निर्माण झाली आहे, ह्या तानाशाह प्रवृत्तीला सत्तेतून दूर करणे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. ठीक आहे, परंतु महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. माननीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत, उद्धवजी आहेत, जास्त बळकट झालेली वज्रपूत बळकट झालेली. आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा कामकाजामध्ये आपल्याला महाविकास आघाडी सक्षमपणे काम करत असताना एखादी लोक आलं पद्धतीची वक्तव्य झाली. स्वतः अजित पवार आणि शरद पवारांना सांगितलं की मला विलन ठरवण्यात आलं आणि तुम्ही किती दिवस बसणाऱ्या तुम्ही आता नेमकीच केली. ठीक आहे, त्यांनी खरं काय वक्तव्य करावं आणि वडील झाल्याबद्दल काय वक्तव्य करावं, ही एक आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. दुर्दैवानं भारत जनतेला हे काही आवडलेलं नाही. आम्ही काही त्याच्यावर त्यांच्या त्या लक्षावर वक्तव्य करावं असे नाही. आम्ही एवढंच सांगतोय की महाराष्ट्राच्या जनतेला जे घडतं आहे एक वर्षापूर्वी जे झालं किंवा आता जे झालेलं आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष हे पक्ष तोडत आहे हे आवडलेलं नाही. आणि त्याचा सर्वाचा परिणाम हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. साहेब विलासराव देशमुखांनी उपस्थित करा यानुसार परत एकदा विरोधी पक्ष नेते पूर्ण काँग्रेस पण
सर हम आपसे जानना चाहेंगे आज जो बैठक हुई है इसके बारे में। टूट के बाद अलग अलग मुद्दों पे जाओगे हमारा भी लाइव ना ना आपसे जानना चाहेंगे हिंदी में हिंदी बताइए कि आज की बैठक पे क्या कुछ हुआ इसके बारे में बताइएगा। आज